मराठी एक्सप्रेस काल्याचं कीर्तन ऐकलं असे प्रकाश महाराजांसाठी आपले हरिभक्त पराय गुरुवर्य रखमाजी महाराज नवले नवनाथ महाराज आंगरे नामदेव महाराज भोगळे आणि वादक मृदवादक ज्यांचं पहिल्यांदा आपण सगळ्यांनी ऐकलं असे भरत महाराज पठारे राजेंद्र महाराज नलावडे बापू महाराज काकडे कोकडे शरद महाराज फासदे हरिभक्त भाऊसाहेब महाराज अंबाडे हरिभक्त विष्णुकांत महाराज शास्त्री हरिभक्त परायण हरिभाऊ महाराज हरिभक्त परायण नाना महाराज कदम हरिभक्त सुरेश महाराज हरिभक्त संतोष महाराज करुळे हरिभक्त मयराम महाराज जोगस हरिभक्त चैतन्य महाराज भोकळे हरिभक्त सोमनाथ महाराज सगळे हरिभक्त सूर्यकांत शास्त्री हरिभक्त संतोष महाराज नरुळे हरिभक्त मोहनदास महाराज हरिभक्त रविदास महाराज रसेकर सुभाष हरिभक्त सुभाष महाराज गोळी हरिभक्त अर्जुन महाराज गव्हाणी तसेच हरिभक्त पराय चंदगडी महाराज आता या काल्याच्या कीर्तनासाठी जैनी नियोजन केलं असे नाथ ट्रस्टीचे आमचे सर्व विश्वस्त व्यासपीठावरील सर्व मान्यवर सर्व भाविक उपस्थित बंधू आणि भगिनी आज साठे महाराजांचं कीर्तन महाराज खूपच सुंदर असं कीर्तन आम्हाला सगळ्याला ऐकायला मिळालं. महाराज हा बाहेर दही हंडी फोडवण्याचा दही हंडी फोडवण्याचं हे चौथं वर्ष आणि आमची सगळ्याची भाविकांची इच्छा होती की मंदिरात जागा पुरत नव्हती मंदिरात पास होत्या आणि मग सर्वसामान्याला मंदिरात जायचं असलं तर पास शिवाय जाता येत नव्हतं. मग आम्ही ट्रस्टीनं ठरवलं की आपल्याला जर सगळ्यापर्यंत भाविकापर्यंत जर आपल्याला काला पोहोचायचं असत तर आपल्याला मंदिराच्या बाहेर आपल्याला दही हंडी काला पोहोचल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून आता पास मुक्त हा दही हंडी काला आहे. आता पुढेही वशिलाची गरज राहिलेली म्हणून मला सांगायचं की एक सुंदर नियोजन ट्रस्टी मार्फत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आताच चंदगडी महाराजांनी सांगितलं सगळ्यांना प्रसाद मिळाला पाहिजे त्याच्यासाठी आपण 10,000 पाकिट आपण हे तयार केले. जे जे काही आपल्याला सुधारणा येतात करता येईल ती महाराज करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुम्ही आपल्या कीर्तनात मंदिराचा उल्लेख केला पूर्वीचं मंदिर आताचं मंदिर हे भाविकांच्या लक्षात येत असत. महाराज अजून बऱ्याचशा योजना आपण मंजूर केलेल्या आहेत आणि म्हणून मला सांगायचं की आता सर्वात महत्वाचं म्हणजे आता ड्रोन झाला पण ड्रोनला आता आपल्याला लाइटिंग करायची. आज आपल्याला सगळे लाइटिंग होणार आहे ड्रोन मध्ये सगळे फॅन बसवल्या जाणार आहे सगळं मंजूर झालेलं आहे फक्त त्याला थोडा काही कालावधी लागणार आहे. मग मला सांगायचं की ड्रोन मध्ये लाइटिंग असल फॅन असल सगळ्या सुविधा देण्याचं काम नाथ ट्रस्टीनं हाती घेतलेलं आहे.
दुसरे काम नाथ समाधी मंदिर मधील ड्रोन सुद्धा तिथं सुद्धा लाइटिंग तिथं सुद्धा फॅन वगैरे सगळं सुविधा देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। मला एक सांगायचं की आपण गोदावरी कीर्तन हॉल व पाहण्यासाठी ध्यान धारणा हॉल हा आपण मंजूर केला, त्याचं आता काम चालू होणार आहे, त्याचं टेंडर झालेलं आहे। म्हणून मला सांगायचं की हे काम सुद्धा आपण हातात घेतलेलं आहे, त्याचं टेंडर झालेलं आहे। राहिलेला घाट जो आहे आपला एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सर्व राहिलेला जो आमचा घाट आहे हा 5% हा घाट मंजूर झाला, याला 100 कोटी रुपये मंजूर झालेले आणि 22 कोटीचं टेंडर हे आता झालेले, तिथे वर्कआउट सुद्धा झाली, कामाला सुरुवात होणार आहे। म्हणजे टप्प्याटप्प्याने हा पूर्ण गोदावरी हा घाट आपला बांधला जाणार आहे। म्हणून मला सांगायचं की ते सुद्धा काम आपण हातात घेतलेलं आहे। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अन्न छत्र हे पूर्ण झालं, मला हे सगळं पूर्ण झालेलं आहे। त्याच्यामुळं बरंच अन्न छत्रामध्ये आणि पिण्याच्या पाण्यामुळं बऱ्याचशा सुविधा आपल्याला देता आलेल्या आहेत। दुसरा विषय सगळ्यात महत्त्वाचा जर विषय जर कोणता असल, जे गंगेत पाणी जातं दूषित, सगळ्या भाविकांची मागणी आहे की साहेब तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं जर काम कोणतं करायचं असल तर जे पैठण शहरातलं जे घाण पाणी गोदावरीत जातं तर तुम्हाला मी शब्द देतो की हे घाण पाणी हे आम्ही गोदावरीत न जाता हे दुसरीकडे आम्ही घाण पाणी वळवणार आहे। त्याच्यासाठी मला एक सांगायचा, हा निधी सुद्धा आपण मंजूर केला आणि त्याचं काम सुद्धा महाराज आता चालू होणार आहे। म्हणून मला सांगायचं की ह्या नाथ मंदिरासाठी जे जे काही काम आम्हाला करता येईल ते काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे। महाराज पूर्वीचं मंदिर तुम्हाला सांगतो की पूर्वी लोक आम्हाला म्हणायचे की शिर्डीला जाऊन बघा, शेगावला जाऊन बघा, आळंदीला जा, पंढरपूरला जा, आणि आता पैठणला आल्याच्यानंतर कुठल्या सुविधा नाही। पण तुम्हाला सांगतो आता लोक सुद्धा म्हणतात तुमच्या तोंडून आम्ही ऐकलं महाराज खरोखर किंवा पैठणला सुद्धा आता चांगल्या सुविधा देऊ राहिले, चांगला विकास होऊ राहिला। महाराज आणखीन आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादांना सांगतो, नाथ महाराजांच्या आशीर्वादांना सांगतो की ह्या राहिलेला आणखी परिसराचा विकास हा आपण जोमाने केल्याशिवाय राहणार नाही आणि याला निधी सुद्धा आपण कमी पडून देणार नाही, याची मी तुम्हाला शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मी ग्वाही देतो की निधी आपल्याला कमी पडणार नाही। पैठणमध्ये येणारे रस्ते आपण तुम्हाला सांगतो, पैठण पासून घ्या, पैठणच्या शहराने घ्या, पैठण आपल्या शिवगावपर्यंत आपले हद्द घ्या आणि आता राहिलेला संभाजीनगर ते पैठण 4 मजली रस्ता घ्या, हे सगळे आता पैठणला जोडणारे भाविकासाठी ज्यावेळेस दिंड्या निघतात त्यावेळेस तुम्ही असं सांगत होते साहेब रस्त्यानं आम्हाला पैठणला यायचं असल तर दगडावर चालत यावं लागत, खड्ड्याकडनं चालत यावं लागत, अशी परिस्थिती त्यावेळेस होती। पण आता एकदम परिस्थिती पैठणमध्ये येणाऱ्या दिंड्यासाठी सुद्धा रस्ते आपण घालण्याचा प्रयत्न केला, असे अनेक कामं आपण घेण्याचा प्रयत्न केला। आणि एक सगळ्याची मागणी आहे ती एक सगळ्याची मागणी आहे किंवा आपल्याला एकनाथी भागवतसाठी हॉल आपला असला पाहिजे, महाराज ही एक मागणी सगळ्यांची। पण मला वाटतं हे सुद्धा काम आपण करू, पुढेही त्याच्यामध्ये अडचण येणार नाही। दुसरं एक महाराज आमचा एक संकल्प आहे, मी आता सुरुवात नवले महाराज रखमाजी महाराज हरिभक्त पराय रखमाजी महाराज नवले यांच्या संस्थेमध्ये अनेक महाराज तयार झालेले, त्यांनी संस्था काढली पैठणला, मला वाटतं पहिली संस्था ही नवले महाराजांची आहे। आणि मी तुम्हाला त्यांना शब्द दिला की आपल्या पैठणमध्ये जितक्या संस्था आहेत इथं भासाजी महाराज सगळे महाराज महाराज सगळे महाराज आहे, माझा संकल्प आहे आणि मी तसं तुम्हाला सांगतो मी जे बोलतो
ते काम करण्याचा प्रयत्न करतो. सगळ्या संस्थांना निधी देण्याचा प्रयत्न करणारे त्याचं कारण असं आहे, मानाचे मुलं शिकतात त्यांना तिथे सुविधा असल्या पाहिजे, त्यांना थांबण्यासाठी व्यवस्था असली पाहिजे, त्यांना शिक्षणासाठी सोय असली पाहिजे. याच्यासाठी स्वतः मी एकनाथ शिंदे साहेबांना बोललो आणि याच्या आता निधीमध्ये टप्प्याटप्प्यानं नवले महाराजापासून सुरुवात होणारी नवले महाराजांच्या संस्थांना मी 50 लाख रुपये जाहीर केलेले. आणि म्हणून मला सांगायचे जशी जागा असल असे महाराज, पण जागा ही नावावर पाहिजे. नावावर जागा असल कोकळे महाराज तर मला निधी देता येईल, पण आपल्या पैठणमध्ये बरेचसे शिक्षण संस्था म्हणजे आपल्या वारकरी शिक्षण संस्था आहे त्याला मी निधी देणार. दिलेला शब्द मी पाळणार महाराज. अनेक वर्षात संतपीठ बंद होत, 20 वर्ष संतपीठ बंद होत, पण तुम्हाला सांगतो हे संतपीठ आपण चालू करण्याचा प्रयत्न केला. आता तिथं सगळेजण तिथं शिक्षण घेतात. संतपीठ आता चालू झालं, त्याचं विद्यापीठ होणार असं मी आपल्याला जाहीर करतो. जगातून विद्यार्थी पैठणला शिकायला आले पाहिजे अशी व्यवस्था आपण पैठणला करू आलो. म्हणून मला सांगायचं की हे काम आम्ही हातात घेतलं. सगळ्यात महत्वाचं जर दुसरं काम कोणतं हातात घेतलं असं महाराज, नाथ महाराजांची पालखी 5-7 हजार भाविक त्यावेळेस आशेरीला निघतात. 5-7 हजार नाथ महाराजांच्या पालखीसोबत 5-7 हजार भाविक लागणे साहेब असतात. मी स्वतः पंढरपूरला जाऊन आलो मागच्या 3 आठवड्यापूर्वी आणि आमच्या आपल्या ट्रस्टीनं निर्णय घेतला की आपल्या ज्या वेळेस पैठणचा आपल्या नाथ महाराजांच्या पालखीसोबत त्यावेळेस भाविक पंढरपूरला जातो त्याला थांबण्याची व्यवस्था नाही. मग आम्ही निर्णय घेतला की 2 एकर जागेवर मठ बांधायचा, जागा आम्ही बघून ठेवली आणि ही जागा सुद्धा ही नाथ महाराजांच्या ट्रस्टीची जागा राहणार आणि भव्य असा मठ राहणार. आणि गेल्याच्या नंतर दिसता आषाढीलाच नाही, मग कोणत्या तुम्ही पंढरवडीला एकादशीला जा, महिन्याच्या एकादशीला जा, मधात तुम्ही पंढरपूरला जा, त्यावेळेस पैठणचा मठ आपल्या भाविकासाठी खुला असत. मला कल्पना आहे मी प्रत्येक वर्षी नाथ महाराजांच्या पालखीला आणि इतर दुसऱ्या सुद्धा पालखीला मी भेट देण्यासाठी जातो. आणि गेल्याच्या नंतर सगळ्यांची मागणी होती साहेब आपल्याला पंढरपूरला गेल्याच्या नंतर आपल्याला थांबण्याची व्यवस्था असली पाहिजे, कारण इथून तिथून सोय होती पंढरपूरपर्यंत जाईपर्यंत सगळ्या भाविकांची दिंड्याची सोय लागती, पण त्यावेळेस पाऊस नसतो. आषाढी म्हणल्याच्या नंतर पाऊस काळा असतो आणि त्यावेळेस आपला भाविक हा कुठेतरी आश्रय घेत असतो. पाऊस असतो, पाणी असतं, वारा असतो, अशा वेळेस आपल्या भाविकाला हक्काचा मठ असला पाहिजे. आता जागा आम्ही घेतली, पण आम्ही सगळ्या महाराजांची आणि सगळ्या भाविकांची एक बैठक घेणार आहे आणि कशा पद्धतीनं आपल्याला मठ बांधायचा, कशा पद्धतीनं आपल्याला याचं नियोजन करायचं, अशा पद्धतीनं आम्ही महाराज हा निर्णय घेण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आम्ही ठरवलेलं आहे. म्हणून मला सांगायचं की आपण जे जे काही काम मला या शहरात नाथ मंदिरासाठी करता येईल ते काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जितका निधी लागेल तितका निधी आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणून मला सांगायचं की महाराज की आपल्या या पैठणला जसं पूर्वी बोलल्या जात होतं की पैठण सुधारलं पाहिजे, आता भाविक बाहेर सांगतात की पैठण सारखं आता आपले मंदिर झाले पाहिजे. मी म्हणतो महाराष्ट्रात असे डोम कुठे नसतील. मला वाटतं फक्त हे डोम जे आहे हे फक्त पैठणला आहे ना मंदिराला. म्हणून मला सांगायचं ते एक काम आपण करतोय. आणि दुसरं एक काम की आपले जे भजनी मंडळ आहे, भजनी मंडळ एकच मिनिट ऐका, आपले जे तालुक्यातले भजनी मंडळ आहे गावगाव जे भजनी भजन करतात
संध्याकाळी सकाळी जे काकडे आरती आता करतात यांच्यासाठी पेटी असन तबला असन तुम्हाला सांगतो हे सगळं देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। म्हणून मला सांगायचं की हे सुद्धा काम हे आम्ही करणार आहे जेणेकरून आपला तरुण हा आपला तरुण हा भजनाच्या मार्गाला लागल्याशिवाय राहणार नाही एवढं आजच्या प्रसंग सांगतो। आणि हा काला जो आहे हा सर्वसामान्याचा काला आहे हा तुमच्यासाठी आम्ही निर्णय घेतलेला आहे। जय हिंद जय महाराष्ट्र। हा शिंके लावले दुरे शिंके लावले मराठी एक्सप्रेस।